एक तर महाराष्ट्राचे गृहमंत्री, मला त्यांच्या मनात, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. पण दुर्दैवाने हे 2.0 किंवा हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आल्यापासून दुर्दैवाने त्यांच्या पक्षाला त्यांच्यातच विश्वास नव्हता. आणि मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला हाफ उपमुख्यमंत्री करून भारतीय जनता पक्षाने भ्रष्ट जुमला पार्टी यांनी देवेंद्रजींना करून ठेवल्या. अर्थातच ते दुःखी असणार आणि साहजिक आहे. आणि त्याच्यामुळे सातत्याने होम मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही बघताय, गेले 2 महिने किंवा 3 महिने असतील, मी सातत्याने म्हणते की महाराष्ट्रामध्ये एक तर सरकार लेवलला पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे, निर्णय वेळेवर होत नाहीत, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. आणि जालन्यामध्ये जी घटना झाली याच्या 3 वेगळी उत्तरं त्यांनी दिली याचा मी जाहीर निषेध करते. अतिशय असंवेदनशील असं हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे. आपण जर बघितलं NCRBचा रिपोर्ट आलेला आहे आणि यामध्ये गेल्या वर्षी देखील, गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र भ्रष्टाचारात सलग अव्वल क्रमांकावर होतं. आता देखील या वर्षाच्या NCRBच्या रिपोर्टमध्ये तसं समोर आलेलं आहे. मला काही आश्चर्य वाटत नाही. लोक बिघडणारी परिस्थिती देखील महाराष्ट्र, कारण ज्या पद्धतीने भ्रष्ट जुमला पार्टी त्यांचं जे राज्य आहे इथे आणि त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी घेतलेले प्रवेश, आईसचा गैरवापर, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED, त्याचा ज्या पद्धतीने गैरवापर, जे खरंच ज्यांनी करप्शन केलं आहे ते त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसतात, त्यांच्या पक्षातले आहेत, देशामध्येच ही परिस्थिती आहे. आणि जे बिचारे भ्रष्ट नाहीत आणि जे त्यांचा विरोध करतात त्यांना आर्थर रोड जेलमध्ये पाठवलं जातं, हे आपण उभ्या डोळ्यांनी महाराष्ट्रात सुडाचं राजकारण, ही नवीन पद्धत जी भ्रष्ट जुमला पार्टीने काढलेली आहे ती आपल्याला दिसते. दोन ह्याच्यात कन्फ्युजन आहे, कारण का सगळे प्रश्न अमित भाई शहांकडचे नाही आहेत, काही पियुष गोयल जे महाराष्ट्रातूनच निवडून जातात त्यांचेही आहेत. कांद्याचा जो टॅक्स लावलेला आहे, आणि हे मी गेले 6 महिने म्हणते, तुम्ही 6 महिन्यापूर्वीचा माझा ट्विटरवरचा ट्वीट जो पियुष गोयलांना केला होता तो जर बघितला तर मी सातत्याने सांगते की कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. जातींनी लक्ष घाला, या देशातले सगळ्यात मोठे उद्योगपती ही 40% टॅक्स भरत नाही, पण आमचा कष्ट करणारा, काळ्या मातीची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला 40% टॅक्स भरावा लागतो, त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि पुढच्या आठवड्यात मी पार्लमेंटमध्ये पूर्ण ताकदीने हा मुद्दा मांडणार आहे. आणि त्याचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटलांनी केला. दुधाची परिस्थिती तशी आहे, टँकर फोडले जात आहेत, लॉ अँड ऑर्डर आहे का नाही ह्या राज्यामध्ये, आणि इथेनॉलचा काहीच गरज नव्हती, तो इथेनॉलचा निर्णय घ्यायचे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कंबरड मोडण्याचा पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर हे भारतीय म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी, जी भ्रष्टाचार, सत्ता, आईसचा गैरवापर, काही कर पण सत्ता घे, त्यांना लोकांचं आणि सर्वसामान्य मायबाप जनतेचं काहीही पडलेलं नाही. आपण अमरावती विधान लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. गेल्या वेळी तुमच्या समर्थनाने ते निवडून आले होते, यावेळी अजित पवारांचा त्यांच्या गटाचा तो चेहरा लोकसभा निवडणुकीत असू शकतो. ही लोकशाही आहे, कोणालाही कुठूनही लढायचं आहे तो अधिकार लोकशाहीमध्ये आहे ना. ताई खरं पाहायला गेलं तर स्वतः नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याहून इथेनॉल बाबत उल्लेख केला होता, आम्ही काळातील देशातील शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीकडे वळवणार आहे आणि या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये अधिकचे पैसे कसे जातील याकडे मोदी सरकारचा प्रयत्न असेल. खरं पाहायला गेलं तर देशात अधिकचं इंधन हे आयात केलं जातं, मात्र कालचा जो निर्णय झालेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसणार आहे. सरकार कुठंतरी शेतकऱ्यांविरोधी धोरण आणू पाहते का? अर्थातच तुम्ही थोडंसं परवाचं क्वेश्चन आवर लोकसभेतलं बघितलं तर परवाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी पियुष गोयलांनी इथेनॉलसाठी काय काय त्यांचं सरकार करणार आहे हे उत्तर दिलं, हे गुरुवारची गोष्ट. आणि या जुमलेबाज सरकारनी शुक्रवारी काय निर्णय घेतला आहे तुम्हीच पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे शुक्रवारी इथेनॉलला प्रमोट करायचं म्हणायचं गुरुवारी आणि शुक्रवारी त्याच्यावर बॅन आणायचा, त्याच्यामुळे भ्रष्ट आहेत ते, जुमलेबाज आहेत आणि हे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप आणि धोरण कोण करत असेल तर हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचं पाप आहे. नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचं पत्र अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलंय
एका आपल्या म्हणजे आपल्याला समर्थन देणाऱ्या आमदाराचा अशा पद्धतीचा अपमान भाजपकडनं करण्यात आला आणि अजितदादा यावरती पाहिजे तसं त्यांच्याकडनं उत्तर आलेलं याला जोडून काही असं एक समाजाचे आहेत म्हणून त्यांना वारंवार टार्गेट केलं जातंय. एकतर नवाबभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. दोन गोष्टी त्यांनी सातत्याने केल्या. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय उत्तम स्पोक्सपर्सन म्हणून त्यांनी काम केलंच, पण त्याचबरोबर ड्रग्सचा जो पडदाफाश करण्याचं कोणी सुरुवात जर त्या कामाची केली असेल तर ते आमच्या नवाबभाईंनी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, पुण्यामध्ये काय घटना झाली, नाशिकमध्ये काय घटना झाली, आणि देवेंद्र फडणवीसजी असं म्हणत होते की ड्रग्ज माफियाचा मी पडदाफाश करून ते महाराष्ट्रातून हद्दपार करणार ड्रग्जला. आणि त्याला मी असं म्हणले होते तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर की देवेंद्रजी राजकारण बाजूला ठेवू, ड्रग्सच्या बाबतीत तुम्ही जर लढणार असाल आणि ड्रग्ज हद्दपार करणार असाल तर पूर्ण ताकदीने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे ड्रग्सच्या विरोधात लढूया, हे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बोललेले आहे. आता अशा वेळी जेव्हा ते उत्तम स्पोक्सपर्सन होते आणि ड्रग्सच्या विरोधात त्यांनी जो पडदाफाश केला आणि त्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या घटना, त्यानंतर देवेंद्रजींनी ड्रग्जबद्दल कुठलंही स्पष्टीकरण पहिल्या दिवसानंतर दिलेलं नाही, काही अटक झालेल्या आहेत पण त्याच्या पुढे गाडी जात नाही आहे, त्याच्यामुळे ह्याचा अर्थ मोठे लोकांना त्यांना वाचवायचं आहे. आणि बिचारे ज्यांना कदाचित कुठल्या तरी मंत्र्यांनी कदाचित आमदार कदाचित फोन केला असेल त्याला तुम्ही फासावर चढवताय, हे दुर्दैवी आहे. ड्रग्ज ह्या महाराष्ट्रातून असे हद्दपार होणार नाहीत जोपर्यंत नवाबभाईंसारखे लोक अतिशय पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात लढत होते तेव्हा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रात त्याच्यात यश येत होतं. पण माननीय देवेंद्रजी यांना अर्थातच ड्रग्जच्या विरोधात काही करायचं नाही आहे, म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी काल नवाबभाईंचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अपमान केला, त्या गटाचा म्हणूया तो छोटा ग्रुप जो तिथे गेला आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्या माणसांनी उभं आयुष्य आपलं समाजकारण आणि राजकारणासाठी दिलं त्याचा असा अपमान करणं हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत संस्कारांमध्ये बसत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की हे जे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे ते आपापसात बोलत नाहीत, म्हणून मी सातत्याने तुम्हाला किती महिने सांगते की पॉलिसी पॅरालिसिस आहे. आता ह्याची दोन कालचीच उदाहरणं सांगते. आता एक पत्र देवेंद्रजी म्हणजे दोन्ही डेप्युटी सी एम शेजारी शेजारी बसतात, जर त्यांना काय अडचण होती तर ते एकामेकाशी शेजारी शेजारी बोलू शकतं, ते मीटिंग रूममध्ये बोलू शकत होते, पत्र रेकॉर्डवर आणायचं असेल तर ते त्यांच्या हातात देऊ शकत होते. ट्वीट करून मीडियाला लीक करण्याची गरज काय, कारण का त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा जो छोटासा गट आहे त्या गटाला एम्बॅरेस करायचं, लाजवायचं, त्यांना अडचणीत आणण्याचं पाप हे भ्रष्ट जुमला पार्टीने केलं आहे, पहिला मुद्दा. म्हणजे कोऑर्डिनेशन नाही, हे पॉलिसी पॅरालिसिस. आणि दुसरं, माननीय आदरणीय भुजबळ साहेब, काल मी त्यांचं तुमच्या सगळ्या चॅनलवर एक प्रेस कॉन्फरन्स बघितली ज्याच्यामध्ये त्यांनी देवेंद्रजींच्या विरोधात त्यांनी कंप्लेंट केली. आता मला सांगा की माननीय आदरणीय भुजबळ साहेब कॅबिनेटमध्ये सगळेच नागपूरला आहेत, तर भुजबळ साहेबांना तुमच्यापर्यंत यावं लागतं आणि ते देवेंद्रजींबद्दल आणि होम मिनिस्ट्रीबद्दल कंप्लेन करतात, याचा अर्थ काय होतो की देर इज नो कोऑर्डिनेशन. म्हणजे नवाबभाईंना पण एक त्रास द्यायचं पाप हे देवेंद्र फडणवीस आणि भ्रष्ट जुमला पार्टीने केलं. आणि अर्थातच जर बाहेर येऊन मीडियामध्ये जर भुजबळ साहेब बोलत असतील ज्या गोष्टी खरं कॅबिनेटमध्ये झाल्या पाहिजेत, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मग ते नवाबभाई असू दे किंवा भुजबळ साहेब असू दे, या दोघांनाही दाद किंवा न्याय हा भ्रष्ट जुमला पार्टी करत नाही आहे. ते आत्ता तीन का चार राज्य जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे अर्थातच ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहेत, त्याच्यामुळे मित्रपक्षांचं मान सन्मान तर विसरा, त्यांना बरोबर पण घेण्याचं एवढा मनाचा मोठेपणा हा भ्रष्ट जुमला पार्टी दाखवत नाही आहे. आणि हे नवाबभाईंचं पत्र लीक करणं आणि ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये किंवा होम मिनिस्टरला बोलवायच्या असतात त्या माननीय भुजबळ साहेबांनी प्रेसमध्ये येऊन सांगितल्या आणि त्याच्याबद्दल त्यांनी होम मिनिस्ट्रीबद्दल बोललेले ते, म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली तुम्ही काही म्हणा, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका ही भुजबळ साहेबांनी काल तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहिलेली आहे. आपण जर बघितलं तर नवाब मलिक यांचा मराठी संपू दे मध्ये ते
आपण बघितलं तर नवाब मलिक यांचा जामीन जो होता वैद्यकीय आधारावरती तो जामीन मिळाला होता, ज्या पद्धतीने ते नागपूरला गेले त्यावरनं ईडी पुन्हा एकदा त्यांच्या ताब्याची किंवा त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करू शकते अशा चर्चेने आता जोर धरलेला आहे. तुम्ही सातत्यानं भाजपावरती आरोप करत आलात की आईच्या माध्यमातून भाजपा कारवाई करत आल्या. नवाब मलिक अजित पवारांसोबत येण्यानं जे भाजपाची अडचण होते त्या अडचणीतनंच नवाब मलिकांना बाजूला काढण्यासाठी ही भाजपाची खेळी असू शकते का? खेळी नाही, षडयंत्र. भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी ही महाराष्ट्राच्या विरोधात आहे, हा आरोप आहे माझा त्यांच्यावर. आणि एक नाही, सगळे मोठे नेते जे आहेत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे पण त्यांचाही अपमान आणि त्यांची ताकद कमी करण्याचं पाप सातत्याने त्यांना रबर स्टॅम्प लोक लागतात. म्हणजे आपल्या बाळासाहेबांचं ठाकरे कुटुंबाचं पक्षाचं काय केलं तुम्ही बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवारसाहेबांचं तुम्ही काय केलं बघितलं, गडकरी साहेबांचं काय त्यांच्यावर अन्याय होता दिल्लीत सगळ्यांना माहिती आहे. आणि देवेंद्रजी जे फुल 105 आमदार निवडून आलेल्या माणसाला तुम्ही हाफ DCM करता, हे चारही नेत्यांमध्ये कॉमन काय गोष्ट आहे? ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत त्यांच्या पक्षात. त्यामुळे ह्यांना मोठं कोणीतरी झालेलं हे अदृश्य शक्तीला आवडत नाही हे ह्याच्यातून दिसतं. आणि ते महाराष्ट्राच्या विरोधात आहेत. ओके, झालं मराठी सगळं. ये बहुत दुख की बात है. नवाब भाई ने बहुत मेहनत से उनका करियर बनाया है और जिस तरह से उनका अपमान और राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का पार्टी का अपमान ये सरकार कर रही है, आप देख रहे हैं. पॉलिसी पैरालिसिस तो है ही. जिस तरह ये खत देवेंद्र जी या राष्ट्रवादी कांग्रेस से फ़ोन पे बात कर सकते थे, अगल बगल में बैठते अच्छे से एक दूसरे का मान सम्मान रख के कह सकते, ऐसा सिलेक्टिव क्या हो गया कि खत लिखा वो मीडिया को लीक किया? तो ये पूरा अपमान करने का ये जो साजिश ये NCP के हो रही है खिलाफ. नहीं, कल हमने बहुत चर्चा करने की कोशिश की लेकिन चर्चा हो नहीं. हम सब बोलना चाहते थे, हमें बोलने का मौका नहीं दिया सरकार ने. वो तो दिख ही रहा है ना, आईस इनकम टैक्स CBI ED नहीं तो ऐसे निकालना, ये तो आप देख ही रहे हैं. कश्मीर टू कन्याकुमारी यही तो हो रहा है. ये पॉलिसी पैरालिसिस है, ये ट्रिपल इंजन की खोक है सरकार है. उनको सिर्फ सारे डबल टिकट के जो बड़े कॉन्ट्रैक्ट्स है, बड़े इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स है, इसी में उनको इंटरेस्ट रहता है. बड़ा ब्रिज बनाएंगे, बड़ी मेट्रो बनाएंगे, उसके लोगों के सुख दुख में उनको टाइम नहीं है. अभी किसान आप सबके चैनल में मैंने देखा रोज रो रहे. क्यों रो रहे? क्योंकि पूरी मेहनत उनकी फसल ये ओले ये नहीं तो ये सूखा के कारण पूरी ख़त्म हो चुकी है. तो हमारी मांग है कि महाराष्ट्र के हर किसान का ऋण और कर्जा पूरा माफ़ हो, जैसे UPA की सरकार डॉक्टर मनमोहन सिंह जी और आदरणीय पवार साहब ने किया. दिख ही रहा है आपके जो दिल्ली के सब रिपोर्टर है, पूछ लीजिए उनको, सबको पता है. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.